आपल्याला 100 100 आणि पुन्हा 100 म्हणजे 100 1 2 3 तीन नोटा दिसत आहेत म्हणजे तीन शतक. आता तीन शतकाची पण मी पोड केलेली आहे, एक शतक प्लस अधिक पुन्हा एक शतक अधिक पुन्हा एक शतक. आता मी या तीन शतकामध्ये जो शेवटचा एक शतक आहे या शतकाची मी फोड करणार आहे आणि ही फोड मी दशकाच्या रूपात करणार आहे. म्हणजे मी 100 एक नोट इथून उचलणार आहे आणि ही एक नोट उचलून मी 10 10 नोटा या इथे ठेवणार आहे. आपल्याकडे तीन शतक होते, त्यापैकी मी इथून एक शतक म्हणजे 100 नोट उचलली आणि 100 सुटे दशकाच्या स्वरूपात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 दशक इथे ठेवलेले आहेत. उदाहरण पाहूया, तीन शतक म्हणजे 100 तीन नोटा, त्याच्यापैकी जी शेवटची एक नोट आहे ती मी उचलली आणि तिच्या जागेवर 10 10 च्या 10 नोटा म्हणजे 10 दशक इथे ठेवलेले आहेत. एक छोटंसं उदाहरण घेऊया, माझ्याकडे 300 रुपये आहेत आणि मला त्या 300 रुपयामधून 40 रुपये एका मुलाला द्यायचे आहेत. मी आधी काय करेन, 100 100 100 100 100 च्या तीन नोटा होत्या, त्याच्यापैकी एक नोट उचलल्यावर दशकाच्या 10 नोटा इथे ठेवलेल्या आहेत. आता मला त्या मुलाला 40 रुपये द्यायचे आहेत, तर मी इथून 40 रुपये कमी करेन, 10 20 30 आणि 40 म्हणजे मी दशक 4 दशक कमी केलेले आहेत. आता माझ्याकडे किती रुपये राहिले ते आपण मोजूया, 100 100 म्हणजे 200 10 20 30 40 50 60 260 रुपये माझ्याकडे शिल्लक राहिलेले आहेत.